बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली औरंगाबाद शहरातील मुख्य बस स्थानकामध्ये आज तेराव्या दिवशी कामगार न जेवण करता आंदोलन करत आहेत संपाचा आजचा तेरावा दिवस असल्यामुळे आज पुन्हा अधिक आक्रमक आंदोलक झालेले आहेत गेल्या दहा दिवसांपासून या आंदोलनाच्या ठिकाणी स्वयंपाक करून जेवण करणारे कर्मचारी आज मात्र स्वयंपाक न करता महामंडळ आणि राज्य शासनाचा निषेध करतायत इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी आज तेरावा दिवस आहे संपाचा आज एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही सगळे कर्मचारी एकत्र येऊन मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करताय आमची वारंवार मागणी महाराष्ट्र शासनाकडे सरकारकडे प्रशासनाकडे केलेली आहे परंतु अजूनपर्यंत काही उपयोग झालेला नाही आणि रोज इथं आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही काहीतरी नाश्ता जेवण देण्याचा आतापर्यंत बारा दिवस केलेला आहे परंतु आजचा तेरावा दिवस आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमचे जे चाळीस बांधव गेले आणि काल आज आणि परवा असे तीन बांधवांनी सुद्धा आत्महत्या करूनही अजूनही प्रशासनाला जाग येत नाही म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी आज आम्ही सर्व कामगार उपाशी राहणार आहोत आणि आम्ही तेरावा आज पाळणार आहोत आणि जे परवाच्या दिवशी बुलढाण्याचे जे आमचे कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केली त्यांचा आज तिसरा आहे त्यानिमित्ताने सर्व कामगारांनी याचा निषेध करून आज तिसरा आणि तेरावा पाळून आम्ही आज दिवसभर इथं उपोषणाला अन्न त्यागाला बसलेलो हो। आहोत आझाद मैदानावर काही आंदोलन करण्यासाठी कर्मचारी निघाले होते त्यांनाही रोखलेलं आहे अशाच पद्धतीनं एस टी कर्मचाऱ्यांवर सरकार दबाव टाकत आहे असं वाटतं का आणि त्यासाठी काय करावं नक्कीच नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आझाद मैदान येथे

जे कर्मचारी जात आहे त्यांना पोलीस प्रशासनामार्फत रेल्वे स्टेशन प्रत्येक मुंबईच्या नाक्या नाक्यावर त्यांना थांबवलं जात आहे परंतु तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या या राज्यात जन्मलेले कर्मचारी आहे गणमी कामाने ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आता मैदानावर तुम्ही आता पाहू शकता की कि किती संख्या झाली आहे आणि अजूनही काही रस्त्याने आहे आणि आम आमची दिशा ही सोमवारी ठरलेली आहे सोमवारी तिथं काय मोठ्या प्रमाणात सभा होणार मेळावा होणार त्या ठिकाणी निर्णय होईल यात काही तीळ मात्र शंका नाही मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही